अहो नाही नाही ताई, तुम्हाला कोण म्हटलं दोन सुनावाल्या सासाला सुखात असते म्हणून? मला विचारा ना, मी सांगते. माझ्या दोन सुना आहे पण एक नाही धडाची. ही माझी थोरली सून नवीन लग्न झालं तर वर्षभर वागायची चांगली. मला म्हणायची आई मी हे करीते, आई मी ते करीते. पण जसं वर्ष झालं तसं हिने हिचे रंग दाखवायला सुरुवात केले. मला वाटलं ही थोरली ही असली आहे, मी त्यांना धाकटी तरी बरी येईल, माझी सेवा करी. पण कशाचं काय, ही धाकटी तर या थोरलीच्या बिवरचड निघाली आणि आता या दोघी मिळून वाटते माझ्या डोक्यावर मिऱ्या. आहो ताई, तुम्हाला म्हणून सांगते, एक नंबरच्या काम सुकारे दोघी. थोरलीला वाटतं ही धाकटी करी आणि धाकटीला वाटतं मी बी एकटी का म्हणून करू, तर थोरली करी. करत दोघी पण नाही, करावं कोणाला लागतं तर मला. आता या म्हातारपणात यांनी माझी सेवा करायची तर मलाच कामाला लावित्या. अहो माझ्या दोन्ही पोरांची राम लक्ष्मणासारखी जोडी होती, पण जेव्हापासून या दोन भावाने आले ना, माझी पोर आहे ना नीट एकमेकांसोबत बोलत बी नाही. कसं वाटत असं या काईच्या जीवाला तुम्हीच सांगा ना, पर मनातून तुटत. अहो ताई, कमीत कमी मला एखादी पोरगी असती तरी बरं झालं असतं, तिच्याशी बोलून मन तरी हलकं केलं असतं. पण देवानी बी मला दोन्ही पोरच दिले. लोक म्हणत्या सुनांना पोरींसारखं ठेवायचं, पण ह्या सुना आपल्याला मानत्या का आईसारख्या? दोघी बी एकाच माळेच्या मणी, एक शेर तर दुसरी सव्वा शेर.